आणि पुढे पण बघणार आहोत सीमावर्ती भागातली एक महत्त्वाची बातमी. बेळगावचा सीमा भाग आज पुन्हा एकदा तापणार आहे अशी चिन्ह आहेत, कारण कोल्हापूरचे शिवसैनिक बेळगावला जाण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. कन्नड संघटनेच्या विरोधात शिवसेना बेळगावमधल्या सीमा भागात आंदोलन करणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. कोल्हापूर आणि बेळगाव दरम्यान असलेल्या कोगनोळी टोल नाक्यावर ही सगळी दृश्य सध्या आपण बघतो आणि आताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स आणि आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे त्याचे अपडेट्स दिलेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. कन्नड रक्षण वेदिकेनं जो झेंडा लावलेला आहे बेळगावमध्ये, त्या झेंड्याच्या विरोधात आज बेळगावमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी भाषिकांकडून आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून. पण हा मोर्चा स्थगित झाल्यानंतर शिवसेना अजूनही आक्रमक आहे. मी सध्याचं चित्र दाखवतो आहे पुन्हा बेंगलोर हायवेवरचं. आपण समोर हा जो टोल नाका पाहतो हा कोगनोळी टोल नाका आहे आणि या नाक्यापासूनच पुढं कर्नाटक राज्याची हद्द चालू होते. प्रामुख्यानं मी जिथं आता उभा आहे ही देखील कर्नाटक राज्याचीच हद्द आहे आणि आत्ता आपण पाहतो की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला या टोल नाक्यावर. 17 जानेवारीला जेव्हा हुतात्मा दिन होता त्या दिवशी राजेंद्र पाटील यड्रावकर हे बेळगावमध्ये येणार होते, त्यावेळेला देखील अशा पद्धतीनंच या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. आणि आत्ताही आपण बघतो की हा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. समोर आपण पाहतो की हा जो समोरचा रस्ता आहे हा कोल्हापूरकडून येणारा रस्ता आहे आणि इकडून येणाऱ्या वाहनं खरं तर चेक केली जात आहेत पोलिसांकडून, कारण शिवसैनिक हे बेळगावमध्ये दाखल होणार आहेत आज तो झेंडा काढण्यासाठी, ध्वज काढावा अशी त्यांची मागणी आहे. आणि भगवा ध्वज घेऊन शिवसैनिक हे बेळगावमध्ये दाखल होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. चंदगड तालुक्यातलं शिनोळी नावाचं जे गाव आहे त्या शिनोळीपासून शिवसैनिक हे बेळगावमध्ये जाणार असल्याची जी माहिती आहे ती समजते. मात्र बेळगाव वेंगुर्ला जो हायवे आहे, जो रस्ता आहे, त्या रस्त्यावर देखील महाराष्ट्र कर्नाटकच्या हद्दीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळं कर्नाटक पोलीस, बेळगाव पोलीस शिवसैनिकांना बेळगावमध्ये येऊ देतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोगनोळी टोल नाका, बेळगाव. आणि आताची काय परिस्थिती आहे त्याचे अपडेट्स घेण्यासाठी जाणार आहोत संदीप आता आपल्या सोबत आहे. संदीप, आत्ताचे काय अपडेट्स मिळत आहेत, किती वाजता शिवसैनिक तिथे जाण्यासाठी निघत आहेत आणि आत्ताचे काय अपडेट्स मिळत आहेत, तिथली परिस्थिती काय? आता प्रेक्षकांना आपण जो वॉकथ्रू दाखवला रेणुका तो कर्नाटकच्या हद्दीतला आहे, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरचा. आणि मी सध्या आहे गडहिंग्लज शहरामध्ये. महाराष्ट्रातूनच जाणारा जो रस्ता आहे शिनोळीपर्यंतचा, त्याच रस्त्यानं शिवसैनिक शिनोळीमध्ये दाखल होणार आहेत, कारण कर्नाटकच्या हद्दीतून प्रवेश देणार नाहीत म्हणून गनिमी काव्यानं शिवसैनिक शिनोळीपर्यंत पोहोचणार आहेत. माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील आहेत. एक तर मराठी भाषिकांचा मोर्चा आजचा तिथला स्थगित करण्यात आलेला आहे, पोलिसांचा तर कडेकोट बंदोबस्त आहे. बेळगावमध्ये जाणार कसं तुम्ही नेमकं? काही करून पोलिसांचं कडं मोडून आम्ही मराठ्यांना न्याय द्यासाठी आम्ही 100% बेळगावमध्ये जाणार. आम्हाला काय कर्नाटक सरकार करते ते करून देत. जशी शिवसेना प्रमुखांनी मराठ्यांना आधार दिला तशीच ही कोल्हापूर जिल्ह्यातली शिवसेना ह्या मराठ्यांना आधार द्यासाठी जाणार. तिथं भगवा झेंडा आम्ही लावणार, त्याच्याशी आम्ही परत येणार नाही. आम्ही अटक झालो तरी चालेल, आम्ही कुणाचीही परवा करणार नाही. मला सांगा, 15 ते 20 दिवस झाले लाल पिवळा ध्वज कन्नड रक्षण वेदिकेचा हटवलेला नाही, प्रशासन एकंदरीत पाठीशी घालते असं वाटतं कन्नड संघटनानं? भाजपचा आहे धंदाच आहे, महाराष्ट्र शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, मतं मागायची, कर्नाटकात वेगळं, इतर राज्यात वेगळं, हा फक्त हिंदुत्वाचं नाटक करतात आणि आपली सत्ता कशी टिकल हेच बघतात. खरे हिंदूंचे, हिंदूंना जे मारा लागले ते हे खरे भाजपवाले जाईल. ह्याच्यामागे हे आपण फक्त हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि मतं मागायची आणि आपली सत्ता व्यवस्थित ठेवायची, हे त्या भाजपचा धंदा आहे. खरं हिंदुत्व हे बाळासाहेबांचंच आहे देशात, बाकी कुणाचं नाही. आणि आम्ही आज कुठल्याही परिस्थितीत जाऊन तो लाल आणि पिवळा झेंडा काढणार आणि आमचा भगवा झेंडा लावणार, त्याच्याशी आम्ही परत येणार नाही. अगदी ही प्रतिक्रिया शिवसेनेची रेणुका. लाल पिवळा ध्वज आहे कन्नड रक्षण वेदिका या संघटनेनं लावला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे 2 जिल्हा प्रमुख आहेत विजय देवणे आणि संजय पवार, त्या दोघांच्या नेतृत्वाखाली हे काही